नमस्कार, वृत्त मराठीमध्ये मी अरुण भाईकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। सध्या क्रिकेटचा हंगाम सुरू असला तरी विविध ठिकाणी भव्य कबड्डी स्पर्धांचे देखील आयोजन सुरू आहे। नुकताच दुर्गामाता मित्रमंडळ चांदप यांच्या माध्यमातून जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। माजी सरपंच कृष्णा धुमाळ यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत अनेक मान्यवरांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। सलग दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत कबड्डीचा थरार पाहायला मिळाला। भव्य अशा स्पर्धेत प्रथम क्रमांक जय बजरंग वासिन, तर द्वितीय क्रमांक आई गावदेवी नेवाळी, तृतीय क्रमांक शिवमल्हार मुळगाव आणि चतुर्थ क्रमांक जय हनुमान राहटोळी या संघांना मिळाला। तर शिस्तबद्ध संघ म्हणून आई गावदेवी राहटोळी हा संघ ठरलाय। या स्पर्धेत आशिष पाटोळे हा मालिकावीर ठरलाय। उत्कृष्ट चढाईपटू म्हणून अविनाश जाधव, तर मंगेश कदम उत्कृष्ट पकड करणारा खेळाडू ठरलाय। या स्पर्धेचे उत्तम नियोजन आणि आयोजन माजी सरपंच तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवासेना तालुका अधिकारी कृष्णा धुमाळ यांनी केले होते। त्याकरता सेव्हन स्टार ग्रुपने मोलाचे सहकार्य केले। समालोचक महेश धुळे यांनी या स्पर्धेदरम्यान आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांची नोंद घेऊन त्यांच्या सन्मानाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली। या स्पर्धेचे सन्माननीय आयोजक, या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व कबड्डीपटू आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेले मोठ्या संख्येने आदरणीय प्रेक्षक वर्ग, सर्वप्रथम मी या ठिकाणी आमचे कृष्णाजी धुमाळ आणि त्यांचे सहकारी यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे। खरं तर एवढ्या ग्रामीण भागातील अशा ठिकाणी आपलं आयोजन आहे की आम्हाला येताना असं वाटलं की आम्ही कुठेतरी जंगलात चाललोय, परंतु या ठिकाणी देखील आल्यानंतर आयोजन पाहिल्यानंतर खरोखरच मनाला आनंद होतोय की हा आपल्या ग्रामीण भागातील जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना त्यांच्या कबड्डीच्या असलेलं कलाकौशल्य दाखवण्यासाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे। आणि निश्चितच या कबड्डीच्या माध्यमातून अनेक आपले जे खेळाडू आहेत ते खेळाडू आपल्या गावाचं, आपल्या परिसराचं आणि नक्कीच आपल्या जिल्ह्याचं, राज्याचं नावलौकिक करतील अशा प्रकारचे सर्व खेळाडू आहेत। खरं तर कबड्डी हा आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला मर्दानी खेळ आणि या खेळाच्या माध्यमातून अनेक खेळाडू चांगल्या चांगल्या ठिकाणी त्यांना शासकीय सेवा असेल, इतर काही गोष्टी आहेत की त्यामध्ये निश्चितपणे स्कोप आहे। आपण क्रिकेट खेळतो, कबड्डी खेळतो, कुस्ती खेळतो, परंतु प्रत्येक खेळाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि या खेळांच्या माध्यमातूनच आपण आपल्या नावाला साजेस असं कामगिरी करून निश्चितपणे आपल्या संघाला, आपल्या संपूर्ण गावाला एक अभिमान वाटेल अशा प्रकारचा खेळ करत असता मी या ठिकाणी सर्व कबड्डीपटूंना एक आवाहन करणार आहे की आपण सर्वजण खऱ्या अर्थाने कबड्डी हा सांघिक खेळ आहे आणि या सांघिक खेळातून एक आपण एकतेची भावना जोपासत असतो। या ठिकाणी मी थोड्या वेळेला पूर्वी पाहिले की थोडेसे आपल्या पंच आणि जे खेळाडू त्यांच्यामध्ये काहीतरी थोडस गुण व्यवस्थित न सांगण्यावरून थोडी चर्चा सुरू होती, परंतु अशा प्रकारची चर्चा न करता आपण खेळाडू आहात, आपल्या मधली खेळाडू वृत्ती या ठिकाणी दाखवायची आहे। आपला खेळ चांगला असेल तर निश्चित आपण आपल्या संघाला चांगलं यश मिळवून देऊ शकतो। यामध्ये एक खेळाडू नाही तर आपले सर्व जे सहकारी आहेत ते जेव्हा चांगलं खेळ करतील तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या संघाला यशस्वीपणे कामगिरी करता येईल। तुम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीचा खेळ करत आहात, भविष्यामध्ये देखील अशाच प्रकारचं चांगलं खेळ आणि चांगलं आयोजन या ठिकाणी केलं जाईल आणि त्या आयोजनासाठी मी आयोजकांना चांगल्या प्रकारचं आयुष्य, चांगल्या प्रकारचं सुखसमृद्धी लाभावी यासाठी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो। आपण सर्वजण अशाच प्रकारचं चांगला कार्यक्रम आयोजित करून तरुणांना प्रोत्साहन देण्याचं काम करा। आपल्याला ज्या स्तरावर पुढे मदतीची आवश्यकता लागेल निश्चितपणे आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो। सर्वांना या ठिकाणी, खरं तर आपलं वर्ष जरी मराठी असलं तरी देखील आपण कॅलेंडर सर्वजण पाहत असतो आणि मागच्या 2 दिवसापूर्वीच आपला कॅलेंडर 2022 संपलेला आहे। आपण 2023 मध्ये प्रवेश केलेला आहे। हा नवीन वर्ष सर्वांना सुखाचा, समृद्धीचा आणि आनंदाचा भरभराटीचा जाओ अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
अरुण बैकर, वृत्त मराठी, बदलापूर। लाइक, कमेंट, शेयर एंड सब्सक्राइब।